नमस्कार, मी प्रदीप कापसे, न्यूज इन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पुण्यातल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांमध्ये चांगलीच रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते. मात्र या मतदारसंघातले जे स्थानिक प्रश्न आहेत ते प्रश्न सुटलेत का, आणि इथल्या नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडं कोणते प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे, आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया इथल्या जाणून घेतल्यात. नेमकं काय प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिल्यात पाहूया. या मतदारसंघामधला जो काही स्थानिक प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, हडपसर मतदारसंघ हा तसा दुर्लक्षितच राहिला की विकास झाला, नेमकं काय वाटतं? हडपसर मतदारसंघ हा फार मोठा मतदारसंघ आहे. लोकसंख्येच्या दृष्टीतून सुद्धा फार अतिशय गर्दी असलेला मतदारसंघ आहे, आणि ज्या प्रमाणात लोकांचा विकास व्हायला पाहिजे किंवा लोकांच्या समस्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिनिधींची संख्या कमी आहे. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मतदारसंघ मोठा आणि लोकांच्याकडे लक्ष देण्यासाठी कार्यकर्त्यांचा संच कमी आहे. एकदा निवडणूक झाले की आमदार परत काय भेटतच नाही, लोकांशी मुलाखत नाही, संवाद होत नाहीत. ही जी महत्त्वाची उणीव आहे की निवडणुकीपुरतं प्रजेच्या दारात जायचं आणि निवडून आलं की पुन्हा पुढच्या इलेक्शनला जातं, हा फार मोठा दोष आहे या कार्यकर्त्यांच्याकडे. तो जर दूर झाला आणि निवडून आल्यानंतर देखील या लोकांशी संपर्क ठेवला तर लोकांचे प्रश्न त्यांना कळतील. कोणते प्रश्न आहेत, मग वाहतुकीचा असेल, मुलांच्या शिक्षणाचा असेल, महिलांचा प्रश्न असेल, तो त्यांना कार्यकर्त्यांना निवडून आलेल्या आमदारांना कळेल आणि तो सोडवला जाईल. या मतदारसंघातला नेमका महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे की बाबा जो येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सोडवा अशी तुमची इच्छा? हां, आता या प्रभागातील महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळा, मग मराठी माध्यम असू द्यात, इंग्रजी माध्यम असू द्यात, ही मुलं असं म्हटलं जातं की दे आर द फाउंडर ऑफ द कंट्री, दे आर पिलर ऑफ द कंट्री, आणि नेमकं त्याच्याकडे दुर्लक्ष होते. अनेक मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही का, तर ते मोजक्याच लोकांच्या चांगल्या संस्था असतात. आणि नेमकं असं होतं आहे की काही लोकांच्याकडे मुलं हुशार आहेत पण तेवढी फी भरायला पैसे नाहीत. मग अशा चांगल्या शाळा इंग्रजी माध्यम असू द्या, मराठी माध्यम असू द्या, त्या त्या भागामध्ये निघाल्या पाहिजेत. हडपसर मतदारसंघातले जे स्थानिक प्रश्न आहेत ते सुटलेत असं वाटतंय? पूर्णपणे सुटलेत असं वाटत नाही मला. हडपसर मतदारसंघातलं आमचं हे शेवटचं टोक आहे. जेवढ्या आम्हाला सुविधा हव्यात तेवढ्या पूर्णपणे आम्हाला इथं मिळत नाही आहे. आत्ता सध्या जो आता 3 दिवस लागोपाठ पाऊस पडत होता त्यामुळे प्रचंड नुकसान इथल्या लोकांचं झालेलं आहे. पूर्णपणे कुणी व्यवस्थितरित्या लक्ष इथं दिलेलं नाही आहे. आले तेवढ्या पुरते बघून गेले, नंतरनं जे काही पाठपुरावा करायला पाहिजे किंवा ज्या काही सुधारणा इथं करायला पाहिजेत त्या कुणी करायला इथं अजून पूर्णपणे आलं नाही. येऊन फक्त मोजणी मापणी करून घेऊन गेले आहेत पण त्याच्या पुढं जी कार्य केली पाहिजेत ती कुणी अजून काही केली नाही आहे. आमच्या घरापर्यंत पार पाणी आलं होतं. इथले जे ड्रेनेज लाईन आहेत किंवा रस्ते आहेत ह्यातल्या काही सुविधा आहेत त्या अपूर्ण राहिलेल्या आहेत, त्या पूर्ण केल्या पाहिजेत. जो कोणी येईल त्यांनी हे पूर्णपणे आणि काळजीपूर्वक करावं एवढीच इच्छा आमच्या सर्व लोकांची आहे. ज्या मतदारसंघामध्ये आहोत त्या मतदारसंघातल्या नेमक्या आजींची काय इच्छा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. की मला सांगा, तुमच्या मतदारसंघातला आमदार तुम्हाला माहिती आहेत का? मला नाही भाऊ माहिती. नाही, किती वेळेस मतदान केलं तुम्ही? मस्त मी करत येते प्रत्येक 5 वर्षाला पण मी नाही ओळखत कोणाला. ओळखत नाही कोणाला? तुमच्यापर्यंत कोण आले की नाही मतदान मागायला? येतेत मागायला, नमस्कार करतेच जाते. काय काय सांगतात मग अजून? नमस्कार काय सांगतात, सगळी सोय होईल आणि कोण मी येत नाही परत. मग ती नेमकी सोय होते का नाही काय वाटतंय? काय माहित, आता अजून तर काय झाले नाही. कधी वेळेला पाणी नाही, 2:30 वाजता कधी 3 वाजता, त्याच्याशिवाय तर काहीच नाही. मग काय वाटतं नेमकं, पाण्याची सोय करावी, रस्त्यांची सोय करावी, टायमिंग असावं, अजून काय काय? बाकी काय मग, वरचीवर लक्ष द्यावं, येऊन विचारावं. फक्त मत द्यायलाच विच येतात मागायला हात जोडायला. तुम्हाला काय ती पेन्शन बिन्शन चालू झाली का नाही नेमकी? काय कसली आम्हाला, आम्ही पेन्शनलाच आहे. आम्हाला गव्हर्नमेंटचे सर्व्हिस वाले आहेत मालक आमचे. तुम्हाला पेन्शन येत नाही का? गव्हर्नमेंटची येते का? गव्हर्नमेंटची येते. काय वाटतं नेमकं काय करावं आमदारांनी तुमच्यासाठी, काय इच्छा तुमची? काय नाही, आपले विचार यावं, कधी भेटावं, काय विचारावं अडचणी. मग आतापर्यंत कोण आलते की नव्हते भेटायला? अजून तर नाही चालू. कोण आले? या मतदारसंघातले जे महिलांना रोजगारीचा प्रश्न असेल, सक्षमीकरणाचा प्रश्न असेल, तो कुठेतरी सुटला असं वाटतंय? नाही सुटलेला. जे पाहिजे ते महिलांना बचत गटा माध्यमातून म्हणा तर इथपर्यंत ह्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत काय आलेलं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे मतदानच्या अगोदरचे जेव्हा मतदान आहे त्यावेळेस आता सगळ्यांना आठवते की ह्या गोष्टी
झाल्या पाहिजेत, पण त्या बचत गटात काही महिलांना मिळालेलं नाही आहे. जे हे स्टॉल वगैरे लागतात तर कमीत कमी आमच्या इकडे महिलांना उपलब्ध करून मिळावे अशी आमची इकडच्या महिलांची ही विनंती आहे की जेणेकरून इकडे लक्ष द्यावे. आतापर्यंत मतदारसंघात आमदारांनी काय पाठपुरावा केलाय की नाही? पण तसं म्हटलं तर केलंय, पण आहे म्हणजे, पण आम्हाला जो पाहिजे ना तो रिप्लाय आम्हाला नाही आला. या मतदारसंघातला वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, भाजी मंडईचा, रस्त्यांवरती असलेले खड्डे, ते प्रश्न नेमकं कुठे सुटलेत? नाही सुटलेले आहे. कात्रज चौका, कात्रजच्या चौकामध्ये जे भाजी मंडई आहे त्याच्यामुळे खूप महिलांना त्रास होत आहे. त्यांची काहीतरी कुठेतरी दुसरीकडे सोय करावे. आणि जे जो दत्तनगरचा रस्ता आहे बॅक साईडचा, तो पण पूर्णपणे खड्डे वगैरे आहेत. पाऊस पाणी आले की ते खड्डे नाही दिसत, पूर्ण अख्खं पाण्याने भरलेलं असतं. तिथं बहुतेक खूप ॲक्सिडेंट होतात, त्याच्यामुळे ते पण थोडीशी, त्याची पण थोड्या वेळेशी सोय करायला. आतापर्यंत दुरावस्थाच आहे. दुरावस्थाच आहे. तुम्ही वाटल्यास तुम्ही जाऊन बघा. दत्तनगरचा जो रस्ता आहे ना, कात्रज दत्तनगर, तिथलं खूप खड्डे वगैरे आहेत, त्याची सोय करावी. खरं तर या मतदारसंघातले जे स्थानिक प्रश्न आहेत ते आमदारांनी अजूनपर्यंत सोडवलेले नाहीत. मात्र नागरिकांची अशी इच्छा आहे की ज्या मतदारसंघातले जे स्थानिक प्रश्न आहेत त्याच्याकडे तरी आता लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं फार गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन फैजल शेखसह मी प्रदीप कापसे, न्यूज इन पुणे. आपल्याला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या न्यूज इनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, फेसबुकला पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.